कापसाच्या बाबतीत सर्वाधिक महत्त्वाची बाब म्हणजे लागवडीसाठी होणारा खर्च आणि त्यातून मिळणारं निव्वळ उत्पन्न. शेतकऱ्यावर निसर्गाची कृपा झाली आणि शेतकऱ्याला भरघोस उत्पादन झालं तरी त्याच्या कापसाला चांगला दर मिळेल अशी शाश्वती नसते. त्यामुळं चांगलं उत्पादन होऊन देखील त्याला तोट्याची शक्यता अधिक असते. पाहुयात कपाशीची लागवड आणि त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नाचं गुणोत्तर. कापसाची प्रामुख्यानं काळ्या जमिनीत लागवड केली जाते. त्यासाठी विविध पद्धती आणि बियाणांचा वापर होतो. बिटीवाणाच्या कापसाचा सरासरी कमी अधिक होणारा खर्च आपण पाहिला तर आपल्याला आश्चर्य वाटेल. बागायती कापसाचा हेक्टरी खर्च कसा होतो ते पाहूयात. पूर्व आणि अंतर्गत मशागतीसाठी 6,550 रुपये खर्च येतो. शेणखत आणि रासायनिक खतांवर 17,731 रुपये खर्च होतो. बियाणं 4,500 रुपये, पीक संरक्षण 6,000 रुपये, ठिबक सिंचन 10,000 रुपये, कापूस वेचणी मजुरी 12,500 रुपये, इतर खर्च 10,400 रुपये, असा एकूण 67,681 रुपये खर्च होतो. या लागवडीतून बागायती शेतकऱ्याला हेक्टरी कापसाचं 25 क्विंटल उत्पादन होतं. हा सगळा खर्च पाहता 100 रुपये खर्च करून शेतकऱ्याच्या हाती केवळ 154 रुपये पडतात. त्यातही निसर्गाची साथ मिळणं आवश्यक आहे. हा झाला बागायती शेतकऱ्यांच्या खर्चाचा हिशेब. कोरडवाहू शेतकऱ्याला वर्षभरात केवळ एकच पीक घेता येतं, त्यामुळे तो कापसाला अधिक पसंती देतो. कोरडवाहू कापसाचा हेक्टरी खर्च कसा होतो ते पाहूयात. पूर्व आणि अंतर्गत मशागतीसाठी 6,500 रुपये खर्च येतो. शेणखत आणि रासायनिक खतांवर 15,231 रुपये, बियाणं 4,500 रुपये, पीक संरक्षण 4,000 रुपये, कापूस वेचणी मजुरी 7,500 रुपये, इतर खर्च 10,000 रुपये, असा एकूण 47,781 रुपये खर्च होतो. कोरडवाहू शेतकऱ्याला हेक्टरी 15 क्विंटल उत्पन्न मिळालं तर प्रति 100 रुपयांच्या खर्चातून त्याला केवळ 131 रुपये मिळतात. हे कापूस उत्पादक शेतकऱ्याच्या उत्पन्नाचं विदारक वास्तव आहे. शेतकऱ्यांच्या खर्चाची आणि उत्पन्नाची बाजू आपण पाहिली, पण जर आपण इतर राज्यांच्या तुलनेत उत्पादकतेचा विचार केला तर स्थिती गंभीर असल्याचं पाहायला मिळेल. गेल्या 10 वर्षातील कापसाची उत्पादकता पाहिल्यास इतर राज्यांच्या तुलनेत ती निम्मी आहे. देशात प्रति हेक्टरी 503 किलो रोई निघते तर महाराष्ट्रात हे प्रमाण केवळ 390 किलोच्या घरात आहे. तामिळनाडू, आंध्र प्रदेश आणि गुजरात या राज्यांची प्रति हेक्टरी रुई उत्पादकता ही महाराष्ट्रापेक्षा दुप्पट आहे. नैसर्गिक संकट न आल्यास बागायतदार कापूस उत्पादक शेतकऱ्याला कापसातून चांगला पैसा मिळतो, पण कोरडवाहू शेतकऱ्यांची स्थिती अत्यंत हलाखीची आहे. धुळ्याहून प्रशांत परदेशीसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.